मुरबाड तालुक्यातील बरडपाडा या खेडेगावात दिनेश भोईर यांच्या विशेष प्रयत्नांनी आयोजित करण्यात आलेल्या आरोग्य शिबिराला भिवंडी तालुक्यातील प्रसिद्ध उद्योगपती अरुण आर पाटील यांनी भेट दिली. बरडपाडा या खेडेगावमध्ये जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्था झडपोली यांच्यामार्फत मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते, ज्यामध्ये डोळे तपासणी, ब्लड प्रेशर तपासणी, हृदयाची ECG तपासणी, तसेच रुग्णांना तज्ज्ञ डॉक्टरांकडून सल्ला देऊन त्यांना मोफत औषधांचेही वाटप करण्यात आले. या शिबिराला भिवंडीतील प्रसिद्ध उद्योगपती अरुण आर पाटील, शशिकांत म्हात्रे, राजेश पाटील व इतर मान्यवर उपस्थित होते. तसेच लाईटरूम फोटो स्टुडिओचे मालक गुरु बांगर व त्यांच्या सौभाग्यवती गीता गुरु बांगर यांनी त्यांच्या गावातील व परिसरातील आजी आजोबांच्या घरी जाऊन त्यांचे फोटो काढले व त्यांना या शिबिरामध्ये फ्रेम करून वाटप केले. या फोटो फ्रेमचा कुठल्याही प्रकारचा मोबदला गुरु बांगर यांनी घेतला नाही. येथील वृद्ध लोक मरण पावल्यानंतर या लोकांचा साधा फोटो देखील घरात लावायला मिळत नाही, एवढी हलाखीची परिस्थिती या खेडेगावमध्ये असल्यामुळे गुरु बांगर यांनी हा आगळा वेगळा उपक्रम राबवल्यामुळे मुरबाड तालुक्यातून त्यांच्यावर कौतुकांचा वर्षाव होत आहे. आज या ठिकाणी नवतरुण मित्रमंडळ बरडपाडा मुरबाड या ठिकाणी या लोकांनी कार्यक्रम जो आयोजित केलेला आहे, फार चांगला कार्यक्रम आहे. या कार्यक्रममध्ये मेडिकल कॅम्प आहे, परत आपल्या खेडेपाड्यामध्ये आपल्याकडे जे आपले आजो आजू यांच्या फोटो घरोघरी जाऊन त्यांनी फोटो काढले आणि त्या फोटोच्या फ्रेम या ठिकाणी त्यांनी सर्व आपले सन्मान्यांना दिलेले आहेत. आणि खरोखरच हा चांगला उपक्रम आहे, कारण ज्यांच्याकडे पैसे नसतात त्यांना आपल्या घरी आपला फोटो लावायला होत नाही, आणि हा उपक्रम या लोकांनी लाभवला चांगली गोष्ट आहे. मेडिकल कॅम्प या ठिकाणी फार गरीब लोक राहतात, त्यांना मुलांचं चेकिंग आहे, सर्व याच्यामध्ये बऱ्याचशा मेडिकल कॅम्पच्या सगळ्या सुविधा या लोकांनी केलेल्या आहेत, आणि हा चांगला उपक्रम आहे. या ठिकाणी खेडेपाड्यामध्ये असे उपक्रम त्या तरुण मित्र मंडळाने जे आयोजन केलं खरोखरच, आणि या ठिकाणी या लोकांना फार चांगला प्रतिसाद मिळालेला आहे. मला तरी वाटतं की आज जर आम्हाला पुढे कधी संधी दिली आरसी पाटील फाउंडेशनच्या माध्यमातून पुढे आम्हाला कधी मेडिकल कॅम्प लावायचं असेल तर त्याच्यामध्ये कुठला मदत पाहिजे असेल तर त्यांनी आम्हाला कधी सांगा, आम्ही स्वीकार करण्यात तयार. बरं,
आजी आजोबांची कृतज्ञता व्यक्त करण्याकरता एक अनोखी संधी आणि अनोखी कल्पना सुचली त्यांचे मित्र पुरुषट बांगर आणि त्यांचे मित्र दिनेश भोईर. या अनोख्या संकल्पनेतून आणि आज अजून आजोबांची कृतज्ञता व्यक्त करण्याकरता फोटो फ्रेमचा जो अनोखा उपक्रम या ठिकाणी राबवलाय तो अत्यंत उल्लेखनीय असा आहे आणि अत्यंत गौरवास्पद आहे. जेव्हा जेव्हा आजी आजोबा 60 नंतर जातात त्यांचे विचार महान असतात, परंतु त्यांचे विचार ऐकायला कोणाला वेळ नसते. त्या मनामध्ये असंख्य इच्छाशक्ती असतात, बोलण्याची ताकद असते, पण त्यांच्या मनाची मनामधलं कोणी जाणून घेत नाही. त्यांनासुद्धा आनंद हवा असतो, परंतु अशा परिस्थितीमध्ये त्यांच्या मनामधल्या इच्छा ज्यांनी जाणून घेतल्या ते आमचे गुरुशेठ पांगर आणि दिनेशशेठ भोईर यांनी एक अनोखी उपक्रम असा राबून त्यांना जे आपला प्रेम देण्याचा जो त्यांनी प्रयत्न केला आहे तो अत्यंत उल्लेखनीय आहे. कारण प्रत्येकाला आपल्या मनामध्ये असं वाटतं आहे की आपण कुठेतरी काहीतरी करावं, आणि अशा वेळेस जे ज्येष्ठांचा आशीर्वाद आणि बळ तो एक प्रचंड प्रमाणात मिळत असतो, आणि असा आशीर्वाद त्या दोघांना निश्चितपणे मिळेल अशा मी आशा व्यक्त करतो. त्याचबरोबर याने जे कार्य केलेलं आहे, आज जो मेडिकल कॅम्प आहे, सोबत त्यांनी जे फोटो फ्रेमचा जो उपक्रम राबवला आहे, पूर्ण महाराष्ट्रामध्ये अशा पद्धतीचा उपक्रम कोणी राबवलेला नाही. आणि ह्या अनोखी कल्पना अनोखी संकल्पना जे राबवण्याचं त्यांचं जे ध्येय त्यांचा जो मानस आहे तो खरोखरच उल्लेखनीय आहे. आणि अशा पद्धतीचं कार्य करण्यास त्यांना सातत्याने ईश्वर त्यांना बळ देऊ ताकद देऊ अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. आणि त्यांच्याबद्दल या ठिकाणी मी त्यांना खूप खूप अभिनंदन करतो आणि त्यांना पुढील कार्यासाठी शुभेच्छा देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.